पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाला तुम्ही आज जात आहेत आणि तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे जलयुक्त शिवार दोन टप्पा दोन काय नेमकं कसे असणार आहे? नाही, मुळातच महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की 50% आपला महाराष्ट्र हा अवर्षण प्रवण आहे, कमी पाऊस होतो, त्यामुळे जलसंधारणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मागच्या काळामध्ये आपण जलयुक्त शिवार सारखी योजना चालवली आणि 20,000 गावांमध्ये आपण जलसंधारणाची कामं केली. जवळजवळ 37 लाख हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली, त्यामुळे रबीचा पेरा वाढला, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दोन पिकं घेता आली आणि आता ती योजना पुन्हा आपण सुरू करतो. जलयुक्त शिवार दोन टप्पा दोन या टप्प्यामध्ये आता पहिल्यांदा आपण 5,000 गावं घेतली आहेत आणि यावर्षी याही करता ही योजना अतिशय महत्वाची आहे की काही वेदर मॉडेल्स अगदी अर्ली प्रेडिक्शन करतायत की हे अल निनोचं वर्ष असू शकतं. ते जर अल निनोचं वर्ष असेल तर आपल्याला जलसंधारण करावं लागेल, पाण्याचा थेंब साठवावा लागेल, वैरण विकास करावा लागेल आणि त्या दृष्टीने हे सगळं महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की पाणी फाउंडेशन अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं करत आहे. जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांना त्यांनी एंगेज केलेलं आहे आणि त्या ठिकाणी विषमुक्त शेती हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय हा पाणी फाउंडेशननी घेतला आहे. आणि पाणी फाउंडेशनच्या एकूण या सगळ्या प्रयत्नांमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ज्या प्रकारे ते ट्रेनिंग देत आहे, म्हणजे प्रत्येक शेतकरी हा केवळ स्वतः ट्रेनिंग घेतोय असं नाही, तो ट्रेनर होतोय. म्हणूनच मागच्याही काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना सातत्याने पाणी फाउंडेशनला सोबत घेऊन काम केलंय आणि आताही त्यांच्यासारखे जेवढ्या चांगल्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ म्हणायचा नाही तो तर कारण हा कार्यक्रम काही सरकारचा नाही आहे, त्यामुळे मला वाटत नाही की काही फार म्हणजे त्याला शुभारंभ वगैरे म्हणता येईल, पण याच्यातनं वातावरण निश्चित तयार होईल.